Hello friends, in this video we discuss another question paper of our analytical subject, 5th semester. We discuss here question paper of April 2019, म्हणजे KT चा जो केमिस्ट्रीचा analytical केमिस्ट्रीचा पेपर आहे तो इथे आपण जे पहिले नीट बघितलं त्यासाठी आधी आपण डिस्कस करणार आहोत. आता हा जर क्वेश्चन पेपर बघितला तर पहिला जो क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ क्वालिटी कन्सेप्ट इन इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी कन्सेप्टचे जे इम्पॉर्टन्स आहेत हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. म्हणजे हा क्वेश्चन एप्रिलला आपण विचारला गेला आहे आणि लगेच पुढच्या जो नोव्हेंबरची जी एक्झाम आली त्यालासुद्धा हा क्वेश्चन विचारला गेलेला होता. त्यानंतर दुसरा क्वेश्चन काय आहे तर एक न्यूमरिकल आहे. इथे आपल्याला आर्सेनिक ची आपल्याला इथे नॉर्मॅलिटी काढायची आहे आणि नॉर्मॅलिटीचं कन्वर्जन मोलॅरिटीमध्ये इथे आपल्याला करायचं आहे. असं एक न्यूमरिकल इथे आहे आणि आर्सेनिकची व्हॅलन्सी किंवा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला नॉर्मॅलिटी काढायची आहे. म्हणजे मॉलेक्युलर वेटचे इक्विलिब्रियम वेटमध्ये कन्वर्जन करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला जी व्हॅलन्सी किंवा ऑक्सिडेशन नंबर लागतो तो ऑक्सिडेशन नंबर सांगण्यासाठी ते एक रिॲक्शन दिले. त्या रिॲक्शनमधून आपण ठरवायचं किती इलेक्ट्रॉन आर्सेनिकच्या ह्या रिॲक्शनमध्ये इन्वॉल्व होत आहेत आणि त्यावरनं आपल्याला मॉलेक्युलर वेटचं इक्विवलेंट वेटमध्ये कन्वर्जन करायचं आहे. आणि ते कन्वर्जन केल्यानंतर आपल्याला इथे नॉर्मॅलिटी काढायची आहे आणि नॉर्मॅलिटीवरनं मोलॅरिटी काढायची आहे. असं एक सिम्पल न्यूमरिकल विचारलं गेलं होतं. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे ते सुद्धा एक न्यूमरिकलच आहे. हे वेट बाय वेट परसेंटेज वरून आपल्याला नॉर्मॅलिटी आणि नॉर्मॅलिटी आपल्याला इथे काढायची आहे. इथे नायट्रिक ॲसिड आहे 69%, 1.42 ग्राम पर cm³ जे त्याचं डेन्सिटी आहे. असं जे नायट्रिक ॲसिड आहे त्याची आपल्याला इथे नॉर्मॅलिटी काढायची आहे. आणि त्यानंतर आपण 250 cm³ला दोन नॉर्मल HNO3 कसं तयार करता येईल ते आपण इथे बघणार आहोत त्या सोल्युशनपासून. मग हे जे न्यूमरिकल आहे हे न्यूमरिकल ही दोन्ही न्यूमरिकल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. हे जे दुसरं न्यूमरिकल आहे हे सोपं आहे आणि हे रिपीट झालेलं आहे. म्हणजे हे एप्रिलला विचारलं गेलं, त्यानंतर 2019 नोव्हेंबरला सुद्धा सेम न्यूमरिकल विचारलं गेलं. फक्त फरक काय आहे, 69% जे HNO3 सोल्युशन आहे ह्या न्यूमरिकलमध्ये ते त्या न्यूमरिकलमध्ये 69.8% विचारलं गेलं आहे. आपण आधीचा जो व्हिडिओ बघणार आहोत त्या व्हिडिओमध्ये हे न्यूमरिकल मी सोडून दाखवलं आहे, पण पुन्हा ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा सेम न्यूमरिकल हे मी सोडून दाखवणार आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन होता, डिस्कस द सॅम्पलिंग ऑफ स्टॅटिक लिक्विड्स. स्टॅटिक लिक्विड्स म्हणजे जी लिक्विड स्थिर आहेत त्यांचं सॅम्पलिंग कसं करायचं, हा एक क्वेश्चन 5 मार्काला विचारला गेला होता. आपण स्टॅटिक लिक्विडमध्ये होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस दोन्ही टाईपच्या लिक्विड्सचं सॅम्पलिंग बघितलं होतं, डिटेलमध्ये बघितलं होतं, त्यावर हा प्रश्न आधारलेला आहे. त्यानंतर डिस्कस वन मेथड ऑफ सॅम्पलिंग ऑफ स्टॉक गॅसेस विथ ए लेबल डायग्रॅम. आता स्टॉक गॅस म्हणजे जो सिलेंडरमध्ये ठेवलेला गॅस आहे त्याचं सॅम्पलिंग कसं करायचं ह्यासाठीचा प्रश्न आहे. आणि ह्यासाठीचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे डिस्प्लेसमेंट आपण मेथड जी बघितली होती गॅशियस सॅम्पलिंगची, ती मेथड आपल्याला इथे द्यायची आहे, ती लिहू शकता तुम्ही. सोबत आपल्याला इन्स्ट्रुमेंटेशनसुद्धा दाखवायचं आहे, डायग्रॅम काढायचे आहे, शॉर्टमध्ये इन्स्ट्रुमेंटेशनसुद्धा इथे द्यायचं आहे. आता इन्स्ट्रुमेंटेशन आपल्याला इथे डिटेल द्यायचं नाही आहे, आपल्याला लेबल डायग्राम चांगली डायग्रॅम काढून त्याचे जे पार्ट्स आहेत ते आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. आणि ही जी मेथड आहे ही खाली तुम्हाला तिथे लिहायचे. डायग्रामसाठी 2 मार्क असतील आणि मेथडसाठी 3 मार्क असतील. टोटल 5 मार्काचा क्वेश्चन आहे. त्यानंतर जो शेवटचा क्वेश्चन इथे जो विचारला गेला आहे 6वा, तो म्हणजे एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ केमिकल स्टँडर्ड्स अँड सर्टिफाईड रेफरन्स मटेरियल्स इन केमिकल ॲनालिसिस. आता इथे आपण स्टँडर्ड जे केमिकल स्टँडर्ड आहे सर्टिफाईड रेफरन्स मटेरियल आहे हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आणि हे आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. हे झालं आपण जे शिकणार आहोत, आपण जे शिकलेलो आहोत युनिट 1 त्यावर आलेले प्रश्न. आता 2 न्यूमरिकल आपण बघू. आता एप्रिलच्या 2019 पेपरमध्ये विचारलं गेलेलं न्यूमरिकल आहे ते आपण सॉल्व्ह करण्याचा इथे
प्रयत्न करूया. आता इथे जर तुम्ही न्यूमरिकल बघितलं तर ES म्हणजे आर्सेनिक, आर्सेनिक कॅन बी डिटरमाइंड बाय टायटरेटिंग विथ आयोडीन सोल्युशन. आपला आर्सेनिकचं अनालिसिस करायचं आहे आणि त्यासाठी आयोडीन बरोबर त्याचं टायटरेशन करायचं आहे. द रिॲक्शन इन्व्हॉल्व इज, आता इथे एक रिॲक्शन दिलेली आहे, ती रिॲक्शन इथे इन्व्हॉल्व होते, ते आपण न्यूमरिकलच्या वेळी बघूया काय आहे ती सोल्युशनच्या वेळी. अ सॅम्पल ऑफ प्युअर AH2O3 वेईंग 4.0136 ग्राम इज डिझॉल्व इन 800 ml वॉटर. आपण आर्सेनिक ऑक्साईड, आर्सेनस ऑक्साईड AH2O3 आपण प्युअर घेतो आहे 4.0136 ग्रॅम आणि ते आपण 800 ml पाण्यामध्ये डिझॉल्व करतो आहे. कॅल्क्युलेट नॉर्मॅलिटी ऑफ AH2O3 अँड कन्वर्ट इन टू इट्स मोलॅरिटी. आपल्याला नॉर्मॅलिटी काढायची आणि मोलॅरिटीमध्ये कन्वर्ट करायचे. हे झालं आपलं न्यूमरिकल. आपला आर्सेनस AH2O3 मोलिक्युलर वेटसुद्धा इथे दिलेलं आहे. आता हे न्यूमरिकल सॉल्व करत असताना पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, तर आधी आपण गिवन डाटा लिहून घेऊ. गिवन डाटा काय दिला आहे, वेट ऑफ AH2O3 तो किती आहे 4.0136 ग्राम. ओके, देन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 800 ml. ओके, त्यानंतर आपल्याला काय दिलं आहे, तर मॉलेक्युलर वेट ऑफ AH2O3 ते किती आहे 197.84 एवढं आपल्याला दिलेलं आहे. आता ह्या तीन गोष्टी आपल्याला दिल्या गेलेल्या आहेत. आता ह्या तीन गोष्टींवरून, आता मॉलेक्युलर वेटवरून आपल्याला इक्विवॅलंट वेट काढायचं आहे. आता इक्विवॅलंट वेटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मॉलेक्युलर वेट ओके डिवायडेड बाय, जर ऍसिड असेल बेसिसिटी, जर बेस असेल तर ऍसिडिटी, आणि जर रेडॉक्स रिॲक्शन होत असेल तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट. हा इक्विवॅलंट वेटचा फॉर्म्युला झाला आणि हा फॉर्म्युला वापरून आपला मॉलिक्युलर वेट काढायचा. आणि त्यासाठी ही जी वरती रिॲक्शन दिले ते आपल्याला महत्वाची आहे, HAsO3 प्लस I2 प्लस 2H2 गिव्स H3AsO3 प्लस 2H+ प्लस 2I-. आता ही रिॲक्शन आपल्याला काय सांगणार आहे, तर इथे आर्सेनिकची रिॲक्शन होत असताना किती इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होत आहेत आणि त्यावरनं, त्या इलेक्ट्रॉनवरनं आपण इक्विवॅलंट वेट आपण मॉलेक्युलर वेटपासून मिळवणार आहोत. आता इथे जर विचार केला तर इथे आर्सेनिकची ऑक्सिडेशन स्टेट +5 आहे, ऑक्सिजन 3 असल्यामुळे 3 × 6 ऑक्सिजनची -6 एवढी पॉवर ऑक्सिजनवर आहे, हायड्रोजनवर +1 आहे. आणि हे सगळं बॅलन्स करण्यासाठी ऑब्व्हियसली आर्सेनिकची ऑक्सिडेशन स्टेट ही +5 असणार आहे. सिमिलरली ह्या दुसऱ्या जो ॲरोच्या पुढे आर्सेनिक आहे त्याची +3 आहे. जर बघितलं तर ऑक्सिजन -6, हायड्रोजन +3 आणि ह्या सगळ्यांना बॅलन्स करण्यासाठी आर्सेनिकची ऑक्सिडेशन स्टेट किंवा +3 आहे. म्हणजे इथे 2 इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण या रिॲक्शनमध्ये कुठेतरी आर्सेनिक्सची झालेली आहे, 2 इलेक्ट्रॉन. मग आपण इथे जेव्हा आर्सेनिकचं इक्विवॅलंट वेट काढतो त्या सॉल्टचं, तेव्हा इक्विवॅलंट वेट करताना आपण काय करतो, मॉलेक्युलर वेट डिवायडेड बाय इलेक्ट्रॉन ट्रान्सफर, म्हणजे 197.84 डिवायडेड बाय 2 मीन्स 98.92. हे झालं इक्विवॅलंट वेट. आता इक्विवॅलंट वेट मिळाल्यानंतर नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला सोपा आहे, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू वेट. आता डायरेक्ट मी लिहितो AH2O3 डिवायडेड बाय, आता इथे इक्विवॅलंट वेट ऑफ AH2O3 इंटू 1000 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. हे हा नॉर्मेटचा फॉर्म्युला आहे. आपण व्हॅल्यू पुट करू 4.0136 डिवायडेड बाय 98.92
इंटू 1000 डिवाइडेड बाय 800। आता हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट कराल तेव्हा आपला आन्सर येईल 0.05। आपला आन्सर येईल 0.05 नॉर्मल। आपला आन्सर काय मिळेल? 0.05 नॉर्मल। आता नॉर्मॅलिटी निघाली, नॉर्मॅलिटीवरनं मॉडरेटी आपण काढणार आहोत। आता इथे आर्सेनस ऑक्साईडसाठी हे कन्वर्जन कसं असेल? तर आता इथे बाजूलाच मी लिहितोय नॉर्मॅलिटी ऑफ As2O3 इज इक्वल टू 2 इंटू मोलॅरिटी ऑफ As2O3। ओके, नॉर्मॅलिटी ऑफ As2O3 इज इक्वल टू 2 इंटू मोलॅरिटी ऑफ As2O3। आता नॉर्मल 2 म्हणजे काय? तर दोन इलेक्ट्रॉनचा इथे ट्रान्सफर होत आहे म्हणून। मग आता हे मोलॅरिटीमध्ये कन्वर्ट करताना मोलॅरिटी ऑफ As2O3 इज इक्वल टू नॉर्मॅलिटी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0.05 डिवायडेड बाय 2। आणि हा जर भागाकार आपण केला तर आन्सर किती मिळेल? 0.025 मोलर। हे सिंपल कन्वर्जन आहे मोलॅरिटी मध्ये। आणि अशा प्रकारे आपण मोलॅरिटी आपण H2O3 ची काढू शकतो। अशा प्रकारे सिंपल फॉर्म्युले वापरून आपण आपलं न्यूमरिकल सॉल्व करू शकतो। थँक्यू। आता आपण दुसरं न्यूमरिकल बघणार आहोत जे विचारलं गेलं होतं। व्हॉट इज नॉर्मॅलिटी ऑफ 69% वेट बाय वेट HNO3 हॅव्हिंग डेन्सिटी 1.42 ग्राम पर CM³। आपल्याला वेट बाय वेट वरनं नॉर्मॅलिटी काढायची आहे। आपण आधीचा जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये सेम न्यूमरिकल आपण बघितलं होतं, फक्त 69.8% नायट्रिक ऍसिड होतं, इथे 69% आहे। आणि आपल्याला नॉर्मॅलिटी काढायची, तिथे मोलॅरिटी काढायची होती। आणि त्या HNO3 पासून, त्या सोल्युशन पासून 250 CM³ टू नॉर्मल HNO3 आपण कसं तयार करणार हे आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचंय। आता HNO3 बद्दल आपण जर डिस्कस केलं तर HNO3 ची नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी सेम असते। HNO3 मध्ये नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी। मग फॉर्म्युला आपण जो लास्ट काल वापरला मोलॅरिटीसाठी तोच फॉर्म्युला इथे आपण वापरणार आहोत। आधी आपण गिवन डाटा घेऊ। गिवन डाटा, आपल्याला गिवन डाटा काय दिलेला आहे? तर परसेंटेज ऑफ HNO3 सोल्युशन वेट बाय वेट आहे, किती दिलंय? 69। ओके, त्यानंतर आपल्याला डेन्सिटी ऑफ HNO3 दिलेली आहे, किती दिलंय? 1.42 ग्राम पर CM³। त्यानंतर आपल्याला काय दिलंय? तर मॉलेक्युलर वेट ऑफ HNO3 दिलंय, किती दिलंय? 63। आता या तीन व्हॅल्यू वापरून आधी आपण नॉर्मॅलिटी काढणार आहोत, त्यानंतर पुढचा गिवन डाटा आपण नंतर बघू, त्यासाठी थोडी जागा ठेवू। आता फॉर्म्युला घेऊ। फॉर्म्युला आता पहिला घेऊया, आपल्याला नॉर्मॅलिटी इज इक्वल टू 10 इंटू डी इंटू परसेंटेज ऑफ HNO3, मी डायरेक्ट लिहितोय, डिवायडेड बाय मॉलेक्युलर वेट ऑफ HNO3। हा झाला आपला फॉर्म्युला। ओके, आता ह्या फॉर्म्युलामध्ये आपण आपल्या व्हॅल्यू पुट करू। N इज इक्वल टू 10 इंटू डेन्सिटी किती आहे? 1.42 इंटू 69 डिवायडेड बाय 63। हे न्यूमरिकल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंय, तेच न्यूमरिकल रिपीट करत असल्यामुळे मी ते पटापट करतोय। आणि आन्सर आपलं काय येईल? 15.55 नॉर्मल। आपल्याला 69% वेट बाय वेट HNO3ची नॉर्मॅलिटी मिळाली, 15.55 नॉर्मल। आता ह्यावरनं आपल्याला सोल्युशन तयार करायचं आहे 250 CM³, किती? 2 नॉर्मल HNO3चं। आता आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे आणि नॉर्मॅलिटी दिलेली आहे। आता इथे नॉर्मॅलिटी ऑफ मी HNO3 आहे ही N1 म्हणून आपण N2 म्हणून घेऊ। ओके, किती? 2 नॉर्मल।
ओके त्याला मी एन टू हे लेबल दिलेलं आहे. नॉर्मॅलिटी ऑफ एच एन ओ थ्री ला मी एन टू हे लेबल इथे दिलंय. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ एच एन ओ थ्री सोल्युशन जे नवीन तयार होणार आहे त्याला व्ही टू हे देतोय 250 ml. आता हे जे नॉर्मॅलिटी आहे हिला मी एन वन म्हणणार आहे. मग आपला फॉर्म्युला टू काय होईल, एन वन व्ही वन इज इक्वल टू एन टू व्ही टू. आता आपल्याला 250 ml टू नॉर्मल एच एन ओ थ्री सोल्युशन तयार करायचं आहे. आपल्याला एन टू माहिती आहे, व्ही टू माहिती आहे, आपल्या एच एन ओ थ्रीची नॉर्मॅलिटी किती आहे 15.55 नॉर्मल आहे, एन वन माहिती आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, व्ही वन, व्ही वन इज इक्वल टू एन टू व्ही टू डिवायडेड बाय एन वन. आता व्हॅल्यू पुट करूया, एन टू काय आहे, टू, व्ही टू 250 डिवायडेड बाय एन वन 15.55. मग जर हा भागाकार केल्यावर आपला आन्सर मिळेल 32.154 ml. म्हणजे जेव्हा आपण 32.15 ml 15.55 नॉर्मल असलेलं एच एन ओ थ्री 250 ला डिझॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला 2 नॉर्मल एच एन ओ थ्री त्यापासून मिळेल. असे सिंपल फॉर्म्युले वापरून आपण हे न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकतो. थँक्यू.